धाडसी निर्णय म्हणावा लागेल जो फलंदाजी करण्याचा, आणि फलंदाजी करत असताना बोरखार टीमला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहणार आहात. एकाच ग्रामपंचायतीमधील ही दोन गावं, परंतु आज या स्पर्धेच्या औचित्याने मात्र एकमेकासमोर ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एकमेकाच्या विरोधात टाकले. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांचे खूप सारे समर्थक इथे उपस्थित आहेत, संघ मालक सुद्धा आहेत, आणि व्ही आय पी डायसवर आजच्या या रजनीमधील सर्व व्ही आय पी अतिथींना आपण पाहताय. त्यांचं मनपूर्वक आपण करूया सरस स्वागत. आणि सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू लेफ्ट आर्म ऑफ द विकेटने, पहिला चेंडू फटका इथे मात्र थोडासा फसला होता, कव्हर पॉईंटमध्ये आला होता. झेल जज करण्यासाठी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले जरूर, पण तो मात्र मिस झाला. चला, दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी आपल्यासाठी खुर्ची इथे राखीव आहे आणि त्याचा आपण नक्कीच लाभ घ्या. पहिला चेंडू आपण पाहिलात, शुभम डाकी, गावदेवी गावठाण, उरण टेनिस क्रिकेट, रायगड टेनिस क्रिकेट मधील एक दर्जेदार गोलंदाजांपैकी एक. गाव आहे बोरखार आणि ओळख आहे या खेळाडूची एक वेगळी. यावेळचा चेंडू हलक्या हाताना खेळण्याचा हा प्रयत्न, चेंडू आपण पाहू शकाल, शॉर्ट थर्डमॅन मधून चेंडू अगदी लॉंग स्टॉप सीमा पार होतोय, लेग बाईच्या स्वरूपात मिळाला जातोय हा चौकार. यस, गोलंदाजाच्या गोलंदाजीला आपण एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी म्हणूया, ज्याचा चेंडू विशिष्ट अँगलने रिलीज झाला ना की असं वाटतंय चेंडू कुठेतरी मात्र बॅटला ब्लच झाला असेल, परंतु चेंडू शरीराचा वेध घेऊन डीप थर्डमॅनमध्ये चौकार गेला आणि हा चौकार मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या होती बिनबाद 6 धावा. नेक्स्ट बॉल, यावेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे स्टॉप केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल जिथे, मात्र क्षेत्ररक्षणाचं आपण व्यूहरचन पाहिलं ना तर P1 षटक आप, दोन क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. एकीकडे असे लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आप, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध्ये एक क्षेत्ररक्षक लावण्याचा प्रयत्न केला, आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप मिडविकेटकडे. धाकटूजी संघासाठी एक विशेष बक्षीस आहे, आडव्या बॅटनं स्ट्रोक करण्याचा हा प्रयत्न आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटकडे येतोय, सिंगल मिटी. अनिल शेठ पाटील यांच्या वतीनं धाकटीजी संघासाठी स्पेशल प्राईज आहे, सलग 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज, 2000 कॅश प्राईज दिलं जाणार आहे. क्या बात आहे, रखरखत्या थंडीमध्ये गरम करणारा हा बक्षीस म्हणावा लागेल फलंदाजांसाठी. धावसंख्या आहे 8 धावा. बॅकपुरवरती राहून चेंडू खेळण्याचा हा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवरून अतिशय वेगानं टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू बॅट्समनला समजण्या अगोदर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येऊन विसावला जातोय. निर्धाव आला. PTC लाईव्हच्या माध्यमातून सध्या आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते, पनवेल टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट विश्वातील अशी एक दर्जेदार वाहिनी ज्यांचे अनेक रेकॉर्ड्स आहेत. हा चेंडू आपण पाहू शकाल यष्टी रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला, पण परफेक्ट आपल्या ग्लोव्समध्ये जो स्टॉप करू शकला नाही तोपर्यंत एक सिंगल मिळाली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती पंचांचा इशारा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आयात 11 धाकटूजी संघाची धावसंख्या होते बिनबाद 9 धावा. सन्माननीय मयूरजी माली यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते. गिरीश ठाकूर आर्यन ग्रुपचे याचार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय गिरीशजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. मयूरजी माली यांच्या पवित्र शुभ हस्ते, त्यांच्या अंगावर त्या वस्त्रालंकार आहे मायेचा, प्रेमाचा, सौंदर्याचं प्रतीक, एक सुगंधित पुष्पगुच्छ आणि गोड आठवणी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जोपासल्या जाव्यात याच्यासाठी एक सन्मानचिन्ह. गुलाबचंद ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मयूर माली यांना विनंती करेन की प्लीज आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते गुलाबचंद ठाकूर यांचाही आदरपूर्वक सन्मान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गुलाबचंदजी यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या या मंचावरती होताना दिसेल. O2 प्रसाद बोईर सर. यस, पहिलं षटक संपलंय, धावसंख्या होते बिनबाद 9. दुसरं षटक आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं जाणार आणि आता मात्र एंडसुद्धा चेंज होते. विलेज एंडकडून गोलंदाजी होत होती, आता मात्र आपण म्हणूया खाडी एंडकडून वोरखार विलेज एंडकडून गोलंदाजी होती असं आपण म्हणूया, जिथे मात्र क्षेत्ररक्षण आता मात्र डीपमध्ये असेल. स्ट्रायकर बॅट्समन रोहित गरत, धाकटूजी टेनिस क्रिकेटमधील असा एक दर्जेदार नाव ज्याची चर्चा सातत्याने पूर्ण पंचक्रोशीमध्ये राहिली आहे. लोअर फुल टॉस होता आणि इथे मात्र परफेक्ट कनेक्ट करू शकले नाही निर्धावाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला असं आपण म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक संध्या आणि अनेक नेहमी चान्सेस येत असतात,
जो परफेक्ट कनेक्ट करतो तो पुढे जात असतो निर्धावाला. यावेळेस मात्र कनेक्ट झाला चेंडू अलांग द कार्पेट, अगदी गवताला झिंझिणे आणणारा फटका, डीप मध्ये चाला क्षेत्ररक्षक, चेंडू फील्ड करतोय, फक्त सिंगल मिळते. धावसंख्या होती बिनबाद 10. पहिलं दशक धावफल कधी लागलं जात आहे. 1.2 षटकांचा खेळ झाला. दुसरा गोलंदाज आहे आदित्य ठाकूर. शुभम डाकी ज्यानं 9 दिल्या, आता मात्र आदित्य ठाकूर आला. बोरखार विपक्ष धाकटी जुई अशी आपण मॅच पाहता. आउटसाइड टॉप स्टार करण्याचा प्रयत्न केला चेंडू, बॅटच्या बरोबर मधल्या स्पेस मध्ये घेतला, बिरकावून दिला, लॉंग ऑफ सीमा पार, उत्तुंग गगनभेदी षटकार. थँक्यू. 6 मिळाल्या जातात आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या होती 16 धावा. धावसंख्या होती 16. हलक्यातनं खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहू शकाल. परफेक्ट बॅटवरती आला नाही चेंडू, शॉर्ट पॉईंट मध्ये येते, सिंगल मिळते. महत्वाची सूचना आहे पुढील मॅच साठी पिरकोन विपक्ष विनय 11 मुळेखंड. दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना, 4 षटकांचे सामने आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाहीये. दोन्ही संघांना महत्वाची सूचना, आजचा हा 10 लॉट्स आहे त्यामुळे आपण सहकार्य करा, नेहमी जसे करता त्याच पद्धतीनं आज सुद्धा आपल्याकडनं अपेक्षा असतील. आयोजकांनी घेतलेली ही मेहनत आणि आपलं सुद्धा सहकार्य असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे क्षेत्रक्षक आहे, जज केलाय विकेट नंबर 1. धाकटी जुई संघाला बसलेला पहिला हादरा. खेळाडू क्रमांक 1 रोहित करत होतोय झेलपा. धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद होतोय रोहित घरत, ज्याच्या फलंदाचं विश्लेषण 8 चेंडू ज्यांना फेस केले आणि 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत झेल बादच्या स्वरूपात पाच बाहेर झाला. युवराज डाकी या खेळाडूने ते झेल टीपला गेलं होतं. नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 रोहित शशिकांत घरत. पहिला रोहित बाद झालाय, आता दुसरा रोहित येतोय. धाकटी जुई टेनिस क्रिकेटमध्ये असणारे हे 2 रोहित, अगदी आपल्या नावाची छाप ज्यांची फार वेगळी आहे. ग्रामीण फॉर्मॅट असेल, तालुका फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण धाकटी जुईच्या रोहितला खेळताना पाहतो गावदेवी गावठाणमधून. आज मात्र ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळायचं आहे. दोन्ही संघ जर पाहिलेत ना, एकीकडे शुभम तर दुसरीकडे रोहित, हे दोन्ही खेळाडू गावदेवी गावठाणमधून तालुकासाठी खेळत असतात, पण आज त्यांना मात्र आपल्या गावच्या क्रिकेटची आन बान शान राखण्यासाठी 100% योगदान देण्याची ही वेळ असणार आहे. आदित्य ठाकूर नेक्स्ट बॉल. बॅकफुटवरती राहून स्वीप करण्याचा हा प्रयत्न, इथे मात्र अपील केली जाते लेग बिफोर द विकेट. खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू. सन्माननीय सुधाकर घरत साहेब, आपल्याला आपुलकीचं आमंत्रण आहे, आपण प्लीज मंचावरती. सन्माननीय सुधाकर घरत आणि जितेंद्र घरत, सन्माननीय अतिथींना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. यस, खेळाडू क्रमांक 2 खेळाडू होता मात्र रोहित घरत आणि रोहित शशिकांत घरत, हे 2 खेळाडू धाकटी जुई संघाचे बाद झालेत. असं वाटतंय कुठेतरी की हा निर्णय थोडासा धाडसी होता, जो मात्र प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा घेतला, त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्याच्या घडीला आपण धाकटी आयन 11 धाकटी जी संघाची धावसंख्या पाहतोय 2-17 धावा. पहिलं षटक 9, दुसरं षटक धावाले 8. यस, मुळेखंड टीमचे कॅप्टन आणि उरण टेनिस क्रिकेटमधील एक चिवट खेळाडूंपैकी एक ऍग्रेसिव्ह
यंगस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात असं हर्षल गावड, ज्यांना सुद्धा आपण पाहताय. नेक्स्ट मॅच त्यांची असणार आहे. ही इनिंग संपली की लगेच नाणेफेकी केली जाईल. तिसरं षटक चालू होतोय. वेदांत डाकी तिसऱ्या षटकासाठी आला. स्ट्रायकर असणार आहे सनी गरत, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 मध्ये 8 आल्यात. मिडाऊन कडे खेळलेला हा चेंडू सिंगल मिटीये. डीप मधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय. चेंडू स्टॉप केला. धाबसंख्या होती 18 धाबा. धाबसंख्या होती 18. आणि या 18 धाबसंख्या होत असताना आतापर्यंत 2.1 षटकाचा खेळ संपला. अर्थात 13 चेंडूमध्ये 18 आल्यात. 2 फलंदाज गमावत असताना. वेग आहे, वेग आहे, परंतु दिशाहीन गोलंदाजी. आउटसाइड टू ऑफ स्टम्प बराचसा बाहेर निघणारा चेंडू. पंच हेमंत कोळी सर ज्यांनी हा अवांतर चेंडू घोषित केला. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती 19 धावा. बोरखार म्हटलं तर जीवन डाकी सर, एक सिनियर समालोचक द्रोणागिरी भूषण आणि तदनंतर आमचे देव डाकी सर यांच्या गावचा हा संघ मैदानात खेळतोय. फुलटॉस चेंडू कनेक्ट झाला. चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे करण डाकी ज्यांनी चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साह्यानं दुसरं दशक अर्थात 20 धावा. तर दुसरीकडे आपण पाहतोय धाकटी जुई संयमजी घरत आणि निशिकांत घरत, आमचे बेस्ट बॉडी बिल्डर निशिकांत यांच्या गावचा संघ. यावेळेस मात्र गेस्ट वेलकम, परंतु इथे मात्र खेळाडू क्रमांक 3 तिसरा खेळाडू धाकटी जुई संघाचा पहा. अगदी तेच सध्या मैदानात घडत असताना खेळाडू क्रमांक 4 चौथा खेळाडू धाकटी जुई संघाचा धावबाद. स्वभाव लय
त्याचा साधा पुरा करी दिलेला वादा बोरकर गावाचा तेज सदादा 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 यस 4-21 धावसंख्या आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय इन ॲट नंबर 6 योगेश भोईर. 7 क्रमांकावरती योगेश भोईर आला. 6 नंबरवर 5 विकेटच्या भागीदारीसाठी आलेला खेळाडू वेदांत. यावेळचा वेदांतचा हा चेंडू खेळला जातोय. चेंडू डीप मध्ये आला. चांगलं क्षेत्ररक्षण मारावं लागेल. फील्ड केलाय आणि थ्रो होईपर्यंत इथे मात्र थांबवलं जात आहे. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला डीप मध्ये असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू हिट केला होता आदित्यने. एक सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक आंतरराष्ट्रीय दर्जावरचा एक सामना आठवला होता. तिथे मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी डीप मधून डायरेक्ट चेंडू हिट केला होता आणि तिथे विकेट मिळाली होती. इथे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मात्र खेळाडू बाद झाला. 22 झाल्यात. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र चेंडू कनेक्ट झाला. चेंडू डीप पॉइंटकडे झाला. क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करण्यासाठी प्रयत्न करतायत. प्रयत्न झाले. चेंडू स्टॉप सुद्धा झालाय पण तोपर्यंत 2 पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ही तिसरी धाव सुद्धा पूर्ण होती. यस महत्वाची सूचना आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल विनय 11 मुळेखंड आणि पिरकोन. जसं हे सत्र संपेल ना लगेचच टॉस केला जाईल. मुळेखंड संघाचा संघ नाही उपस्थित आहे. पिरकोन संघ सुद्धा इथे उपस्थित आहेत. येस आपलं मनपूर्वक आम्ही कौतुक करतोय. विनय 11 नवजीवन मुळेखंड. धावसंख्या आहे 25. 4-25 3 षटकांचा खेळ संपलाय. सर्वात जास्त वेळ हाईट फॅक्टर. येस हाईट फॅक्टर साठी थर्ड अंपायर रेफर केला जातोय. बॅट्समन रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. ओके अंपायर कॉलिंग आहे. थर्ड अंपायर साठी हाईट फॅक्टर चेक केलं जाणार आहे. वेदांत डाकी 3 क्रमांकावरती आलेला हा गोलंदाज ज्यानं शेवटचा चेंडू रिलीज केला. 3 धावा मिळाल्यात त्या चेंडूवरती. अतिथी कक्षातील मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय अतिथी जितेंद्र घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. लेजंड खेळाडू आपल्या दिगोडेचे. मी मयूर माली यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते सन्माननीय जितेंद्र घरत साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. काय दिलं टेनिस क्रिकेटसाठी दिगोडेच्या याची चाचपणी करा तुम्ही 15-20 वर्षापूर्वी. आणि म्हणूनच सुधाकर घरत आणि जितेंद्र घरत यांचा आदरपूर्वक सन्मान क्रिकेटच्या नाईट टूर्नामेंटच्या आयोजनाच्या मुख्य मंचावरती अतिथी कक्षात जितेंद्र घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. मयूरजी माली. ओके फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. आणि त्याच्यानंतर सुधाकर घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेटमधील एक अनुभवी खेळाडू दिगोडे सुधाकर घरत यांचाही आदरपूर्वक सन्मान सन्माननीय मयूर माली यांच्या पवित्र शुभहस्ते केला जाईल. या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान झाला. जाऊया कॉम्बॉक्सकडे मैदानाकडे जिथे खेळ सुरू होईल.
तिसाई मरुआई बोरखार विपक्ष आयान इलेवन धाकटी जुई। यस, तीन षटकांचा खेळ संपलाय। तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आयान इलेवन धाकटी जुई संघाची धावसंख्या होती आहे 4 बाद 25 धावा। बाद होणारे खेळाडू रोहित 17 या धावसंख्येवर, रोहित घरत जो 17 वर गेला, त्यानंतर सनी घरत जो 20 धावांवरती गेला आणि आदेश पाटील हा खेळाडू 21 धावांवरती बाद झाला। धावसंख्या आहे 4 बाद 25। शेवटचं षटक, आणि निश्चित लकी 11 बोरखार ही टीम आहे, नो कॉम्प्रो। खर तर वाव, आल्या आल्या फाईन लेगच्या दिशेनं एक गगनचुंबी आपल्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार। परंतु येस, चौथ्या क्रमांकावरती येणारा आदित्य जोशी ज्याच्या बॅटमधून आला षटकार। ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जर PTC लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं ना, तर थोडासा हाफ ट्रॅकर करण्याचा प्रयत्न केला, पण बॅट्समन अगदी चाणाक्ष नजरेने त्या चेंडूला जज केला आणि बरोबर बॅटच्या रडारमध्ये घेतला। चेंडू लॉंग लेग आणि डीप थडम्यांच्या बरोबर मधोमध याने खेळला चेंडू, 6 मिळाल्या। अशा फटक्यांची नितांत गरज आहे सध्याच्या घडीला धाकटी जुई संघाला। धावसंख्या 6 ने वाढली आहे, 31 होत आहेत। प्रेम डाकी स्वागत झाले षटकाराच्या साह्यानं, नो कॉम्प्रो। तडजोड ज्यांच्या क्रिकेट प्रवासामध्ये ते सध्या करत नाहीत असा संघ सध्या मैदानात खेळतोय, लकी 11 नाव आहे आणि आज मैदानावरती त्यांचा हा खेळ सध्या आपण पाहता। यावेळचा चेंडू, यावेळेस मात्र टेकऑफ झाल्यानंतर चेंडू आपण पाहू शकाल, उसळी मात्र फार कमी घेतली, हाईट फार कमी ठेवली या चेंडूला आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाज प्रेम डाकीला झाला। प्रेम डाकी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय। सध्या ज्याच्या नावाने टीम मैदानात खेळते तो लक्की सध्या घरी आहे, कारण इयत्ता 10वीमध्ये तो खेळ शिकतोय। CCC एक्झाम, बोर्ड एक्झाम चालू आहे, अपील केली जाते आणि हा चेंडूसुद्धा निर्धावा। चांगली गोलंदाजी, सावध झाला आता मात्र प्रेम। प्रेमचा पहिला चेंडू फेस केल्यानंतर नंतरचे 2 चेंडू सध्या प्रेम जिंकतोय आदित्य जोशी समोर। खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रेम डांकीची। खरं तर हॅट्रिकसाठी एक सुवर्ण संधी आहे, नकद राशी 20,000 रुपयाची धनराशी असेल। तेजसबाई डाकी लँडलॉर्डचे MD यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये विकेट हॅट्रिक। यावेळचा चेंडू कनेक्ट झाला, झेल होण्याची संभावना टळली जातीये। क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा आलाय षटकार। सहा मिळाल्या जातात प्रेम डाकी, पहिला चेंडू षटकार, तदनंतर सलग 2 निर्धाव आणि चौथा चेंडू सुद्धा षटकार। आतापर्यंत 4 मध्ये 12 खर्च केल्यात आणि संघ पोहोचलाय 36 वर 37 वर 37 रन्स। यावेळचा चेंडू सुद्धा कनेक्ट झालाय, आवाज सुद्धा तेवढा तडाकेबाज आणि फटका सुद्धा अगदी स्क्रीनच्या वरतून बिरकावून दिलाय, सलग 2रा षटकार।
जिंकून फलंदाजी करत असताना आयन इलेव्हन धाकटे जो संघाची धावसंख्या होती आहे, चार षटकांच्या मोबदल्यात पाच बाद 45 झाल्यात आणि 46 करायचे आहेत. येस, आणि आदित्य जोशी याचा जर्सी नंबर सुद्धा 45 आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. पहिलं सत्र संपलंय, पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 45 झाल्यात, 46 करायचे आहेत. आणि टॉस करे आपण जातो आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ऐकूया संयम गर्दे ना. चलो टॉस करूया आपण. मॅच क्रमांक 3, एकीकडे पिरकोन संघ आणि त्यांच्या विरोधात मुलेखंड या दोन टीममध्ये आजच्या तिसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. एकीकडे हर्षल गावंड आहे तर दुसरीकडे पिरकोन संघाचे कॅप्टन देखील आले. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन भाई तेजस कैलास डाकी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण टॉस करूया. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील हा तिसरा सामना दोन्ही नामांकित संघ उरण तालुक्यातील आपण पाहताय. अगदी उरण म्हटलं तर शहरी विभागामधील आज मुलेखंड संघ आणि दुसरीकडे उरण पूर्व विभागातील हा पिरकोन संघ तुम्हाला पाहायला मिळते. भाई तेजस डाकी साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. सामना चार षटकांचा राहील. चला टॉस करूया आपण. चार षटकांची मॅच. टेल इज अ कॉल. हर्षल हेड आलाय. टॉस जिंकलाय पिरकोन टीमनं. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि समोर आज मुलेखंड संघ आहे. या वर्षामध्ये एकंदरीत एकमेकांच्या विरोधात खेळलात का? नाही, फर्स्ट टाइम खेळलो. प्रथमतः खेळताय आणि कितपत रोखण्याचा प्रयत्न राहील? 40-45 पर्यंत. 40-45 पर्यंत खूप साऱ्या शुभेच्छा. तर दुसरीकडे हर्षल टॉस गमावलाय, फार इम्पॉर्टंट टास्क. परंतु जर टॉस जिंकला असता तर तुझा काय डिसिजन असता? नक्कीच फिल्डिंग घेतली असते. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. कितपत जाण्याचा प्रयत्न राहील चार ओव्हरमध्ये? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेच मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन आपण करूया. जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट असतील नितेश पंडित सर यांचा आवाज आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू प्रसाद भोईर. एकीकडे आपण पाहू शकाल संघ आहे लक्की इलेव्हन बोरखार, तर दुसरीकडे आयन इलेव्हन धाकटी जुई. एकीकडे स्वप्नील पाटीलचा संघ तर दुसरीकडे तेजस डाकी यांचा. नो कॉम्ब्रो पाहायचा आहे कशा प्रकारची मॅच रंगतदार. 46 धावांचा पाठलाग करावं लागेल. 24 चेंडू आपल्या पल्ल्यात असणार आहेत. खरं तर काही मोठे फटके आणि पहिल्या सामन्याचा जर विचार केला प्रसाद सर, तर पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 52 धावसंख्या या दुतुम संघाकडून होत्या. परंतु तिथं मात्र गुडघे टेकावे लागले एका बलाढ्य संघाला. नाव होतं वेशवी इलेव्हन वेशवी संघानं सुद्धा पहिल्यांदा नाणेफिकीचं कौल जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. त्याच्यानंतर दुसरा सामना आता होतोय. धाकटीजुई संघानं नाणेफिकीचं कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी, कारण त्यांच्या गोलंदाजांवरती असणारा जो आत्मविश्वास हा आपल्याला अगदी दांडगा दिसतो या ठिकाणी. 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. चेंडूची तपासणी करतायत. एक दर्जेदार आयोजन, आणि दर्जेदार आयोजनाबद्दल सांगायचं झालं तर अजून एक की त्या दर्जेदार आयोजनामध्ये एक प्रचंड मोठं योगदान ज्यांचं आहे निलेश पाटील. मी ज्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलं की खरं तर असल्याचा माज नाही आणि नसल्याची लाज नाही असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. जनसामान्यांमध्ये राहणारा आणि ठरवलं होतं की मयूर घरत म्हणजे माझ्या मित्राचा, माझ्या पाठीराख्याचा, माझ्या भावाचा वाढदिवस याच मैदानावरती व्हावा. 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला हरजीवन ठाकूर यांच्या माध्यमानं मिळालेली ही जी आपल्याला चषकं आहेत, समोर असणारी बाईक हे तेजस डाकी आहे, तर सन्माननीय सुभाषजी पाटील यांच्या माध्यमानं त्या तिन्ही स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि को पार्टनर आपले जर पाहायला गेलात तर आर्यन ग्रुप असेल, हॉटेल कौशिक असेल, त्याचबरोबर जय मातादी इंटरप्राइजेस असेल, सर्वेश्वर लॉजिस्टिक असेल, त्यानंतर प्लॉटवाला, त्याचबरोबर अशा अनेक काही आमच्या उदात्त भावनेतून दानशूर दातृत्वातून इथं या स्पर्धेला एक चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं. मॅच ऑन. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ऑफ द विकेट.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक करतोय पहिला प्रयत्न, परंतु इथं मात्र अपील आणि या स्पर्धेदरम्यान निश्चित सांगायला आनंद होईल, कारण स्पर्धा जेव्हा उत्तम होतोय, जेव्हा तुम्ही तुमचं योगदान, आर्थिक योगदान एक चांगल्या प्रकारे देत आहेत, तर भारतीय जनता पार्टीच्या उरण तालुका कोषाध्यक्ष आदरणीय संदीपभाई पाटील यांच्याकडून नकद राशी रोख रक्कम या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयाची धनराशी आहे. मी आयोजकांना विनंती करेन, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुकही करूया. विंदा करंदीकरांचं एक छान वाक्य आहे प्रसाद सर, की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. आयोजक सुद्धा खरं तर देणारे आहेत. या पंचक्रोशीत होणाऱ्या छोट्या मोठ्या स्पर्धांना मयूर घरत आणि निलेश पाटील यांचं योगदान असतोय. इथं मात्र अतिशय सुरेख चेंडू परत एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला आणि आतापर्यंत 2 चेंडू फेस होतोय विघ्नेश डाकी आणि 2 चेंडूंवरती 1ही धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा करू शकत नाही. धाकटी जुई संघाचा आयान 11, धाकटी जुई संघाचा रोहित गरत आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती आत्मविश्वासानं अपील केला, परंतु क्वालिफाईड पंचांना अपील फेटाळला. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न मिडविकेटकडून, डीप मिडविकेटकडे चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय, जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आलेला आहे ब्रँडेड दर्जेदार चौकार. जरा किस्मे कितना के दम गोलंदाज सुद्धा, आणि म्हणूनच म्हटलं होतं त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी का केली, कारण याच गोलंदाजानं तिरंगा ट्रॉफीमध्ये 2 षटकं मेडन हातलेली आहेत, निर्धाव हातलेली आहेत. तो गोलंदाज या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, ज्याचं नाव आहे रोहित गरज. जलदगतीचा गोलंदाज आहे, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय फलंदाज विघ्नेशसाठी. अतिशय सुरेख, टायमिंग प्रॉपर आहे, ताकदीचा वापर केलाय, चेंडू जाईल. या प्रकाश ज्योतातील या नाईट टुर्नामेंट मधील एक दर्जेदार ब्रँडेड षटकार. संख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या. खरं तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 च्या घरात, 2 मोठे फटके, 2 डॉट चेंडू. अशा अवस्थेमध्ये कारण 46 धावांचा पाठलाग करताना एक निश्चित, एक विपुल पाटील, एक प्रसाद भोईर, एकीकडे अवस्था अगदी जर पाहिली आपण तशीच आहे या सामन्याची. आणि आपण पाहू शकाल डॉट रेकेंडकडे असणारा तेजस डाकी, खरं तर लकी 11 कडून खेळणारे संघ आपण पाहिलात. हर्षल गावण तो सुद्धा एका गामीन हाफ मध्ये खेळणारा आणि त्याचबरोबर उरण प्रीमियर लीग मधील पहिल्या दुसऱ्या पर्वात एक चांगली कामगिरी करणारा मुलेखंडचा संघ. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता, चेंडूने एक विशिष्ट उंची घेतली आणि सरळ गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव, निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू खेळ आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10 च्या घरात. एकीकडे धाकटी जुई तर दुसरीकडे बोरखार अप्रतिम. खरं तर या गोलंदाजीची अपेक्षा होती आणि तशाच प्रकारे आयान 11 धाकटी जुई संघाकडून रोहित गरत याचा पहिला षटक संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10 च्या घरात. खरं तर निलेश पाटील यांची एक मनातील एक संकल्पना आहे किंवा त्यांचं असं म्हणणं, त्यांची अशा प्रकारची इच्छा की जगायचं ना या दिगोडे गावासाठी, जगायचं तर जग जिंकल्यासारखं वाटलं पाहिजे, या दिगोडे गावासाठी जगताना थोडंसं आपलंही रक्त आटलं पाहिजे आणि खरंच हे आयुष्य जगलो हे मरताना सुद्धा सुखानं वाटलं पाहिजे. छोट्या मोठ्यांच्या किंवा परप्रांतीय जरी भाडेकरू आपल्या गावात राहत असतील तरी त्यांनाही आपुलकेने मदत करणारा हे व्यक्तिमत्व, हा व्यक्तिमत्व. आणि अशा निलेश पाटीलवरती हा एक छानसं गीत संगीत ऐकलत आपण, जाऊया मैदानाकडे. दुसरं षटक घेऊन येतोय आयान 11 धाकटी जुई संघाकडून, नाव आहे अंकेश पाटील. ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती असेल, खरं तर NH4 हायवे एंडकडून मारा करतोय.
नॅशनल हायवे क्रमांक 4 इनकडून मारा करतोय तोच अंकेश पाटील. पंचांच्या डाव्या बाजूनं ओर द विकेटनं मारा करतोय. उजव्या एकटीच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच. अवांतर स्वैर मारा, खराब मारा, दूषित मारा घोषित करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय बिनबाद 11 घरात. 46 धावांचा पाठलाग करताना पिन ड्रॉप सायलेंट मैदानावरती, कारण मोठे फटके. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न यावेळेस निश्चित आला. त्याच पावली परतवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला एक ब्रँडेड आर्यन ग्रुप षटकार. दर पाड्याचा असो, मॅन ऑफ दी सिरीज साठी असणारी बाईक ज्यांच्या माध्यमानं असतोय. इथेही हिरो या ब्रँडेड कंपनीची FHF 100 CC बाईक तेजसबाई डाके यांच्याकडून. खरं तर त्यांच्या उदात्त भावनेतून, उदात्त दातृत्वातून या स्पर्धेला असणारी सदिच्छा भेट आहे. जाऊया पुढचा चेंडू घेऊन येईल अंकेश पाटील. बॅटला अगदी अपरेज घेऊन चेंडू जाईल का? येस. इथं मात्र अगदी जित्त्याच्या छपलाईनं चेंडूला फील्ड केली जातोय. धावसंख्या 1 वधारतोय, वाढतोय. तेजस डाकी वैयक्तिक 2 चेंडू फेस होतोय. एका षटकाराच्या सहाय्यानं तो मात्र खेळतोय 7 या धावसंख्येवरती. तर विघ्नेश डाकी 6 चेंडू फेस होतोय. 6 चेंडूंना सामोरे जातोय आणि 10 धावसंख्या. 28 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे 16 चेंडूंमध्ये. 16-28 आणि निश्चित बोरखार प्रीमियर लीग मधील मिस्टर BPL नाव आहे तेजस डाकी. खरं तर तो बाईकमन आहे या BPL मधील. पाहूया परंतु मैदान वेगळं, स्पर्धा वेगळी. आणि स्पर्धेमध्ये खरं तर आपण आपल्या गावासाठी, त्याचबरोबर आपल्या टीमसाठी खेळत असतोय. तसाच खेळ अपेक्षित असेल गावासाठी, तसा खेळ होईल का तेजस डाकीच्या बॅटमधून? हो, शॉर्टफुल टॉस चेंडू होता. इथं मात्र पॉईंटच्या अगदी क्षेत्रक्षकाच्या डोक्याच्या वरून जसा मारावा तशा प्रकारे मारला गेला. एक धावसंख्या सहजगत्या पलून काढली. एक धावसंख्येने एक धावसंख्या तेजस डाकीच्या खात्यावरती वधारली गेली. संघाच्या खात्यामध्ये भर पडली. संघ पोहोचतोय बिनबाद 20 घरामध्ये. या षटकातील 5 चेंडू, सेकंड लास्ट टू गो. अंकेश पाटील पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. एक जलद गतीचा गोलंदाज. 11-12 पावलांचा रनअप असेल. गोलंदाजी वेगवान आणि असण्यापेक्षा नियंत्रित असणं फार महत्वाचं. अतिशय सुरेख या बलाला निश्चित येईल का? सीमारेषेच्या लगत इथं चेंडूला फील्ड होतोय. योगेश या बलाला चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत पाहायचंय मिसअंडरस्टँडिंग टू टू माय मल. परतावं लागेल एका फलंदाजाला ज्याचं नाव आहे तेजस डाकी. बॅक टू पॅवेलियन. प्रकाश चौगुले यांचा आवाज असावा हा. आणि त्याचबरोबर पुढचा इनॅट नंबर 3 वरती नवीन जाणारा फलंदाज, नाव आहे स्वप्नील मस्कर. रायगड प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग मध्ये खर तर आपल्या कौशल्याची कसरत मैदानावरती RPL च्या UPL च्या ज्याच्या पाहायला मिळाली. तोच स्वप्नील बन डाऊन साठी आलाय तेजस डाकीच्या विकेट्स नंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी, त्याची उणीव भरून काढण्यासाठी खरं तर मैदानावरती उतरताना दिसतोय. नाव आहे स्वप्नील मस्कर. या कोट्यातील शेवटचा चेंडू अंकेश पाटील. अतिशय सुरेख मानण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या दिशेकडून डीप मिडविकेटकडे चेंडूला ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या पलून काढली. पहिला धावचीच्या स्वरूपात बाद झाला. या वेळेला नाही गमवायचं विकेट. आणि म्हणूनच इथं मात्र विघ्नेश डाकीनं कॉल नाकारला. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या धावपटलावरती 1-22 घरात. 200 संपली गेली. 11 सरासरीनं वाटचाल करतोय. म्हणजे या सरासरीनं जरी वाटचाल केली तरी सहजगत्या. आणि निश्चितच फक्त 2 धावसंख्या अतिरिक्त एखाद्या षटकामध्ये पूर्ण कराव्या लागतील. 12 चेंडू 24 धावांचं आव्हान आता समोर उभं ठाकलंय की कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल स्वप्नील मस्कर आणि त्याचबरोबर विघ्नेश सारखे 2 मातब्बर फलंदाज लक्की 11 बोरखार संघाकडून. तर स्वप्नील यांची टीम आहे, स्वप्नील पाटील यांची आयान 11 धाकटी जुई.
नवीन आलेला गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश घरत धाकटी जुई संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी महात्मा गांधी विद्यालय एंड कडून मारा करतोय. काहीसा कानमंत्र देताना दिसतोय स्वतः कर्णधार. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12 सरासरीनं वाटचाल करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती 2 सरासरीनं. या वेळेला स्वप्नील मस्कर फलंदाजी मार्कवरती सज्ज, ज्यानं की एक चेंडू खेळलाय आणि एक धाव संख्या स्वतःचं खातं उघडलंय. फुल टॉस चेंडू, स्क्वेअर लेगची दिशा निवडली, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, आपल्या बॅटमधून आलेला एक दर्जेदार षटकार. SSC एक्झाम बोर्ड, खरं तर त्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना इथं गर्दीमध्ये थोडा का होईना आपल्याला फरक जाणवेल, कारण शैक्षणिक वर्षातील एक महत्त्वपूर्ण वर्ष ज्याला आत्ता मॅट्रिक असं म्हटलं जातो आहे, आणि घर बसल्या सर्व ज्या माझ्या PTC लाईव्हच्या माध्यमानं या सामन्याचा आस्वाद घेणाऱ्या सर्व क्रीडारसिकांचं परत एकदा करतोय आम्ही कॉम्बॉक्टकडून सहर्ष स्वागत. 22 नंतर 29 धावसंख्या धावपटलावरती एक बाद, आत्ता 17 धावांची आवश्यकता 10 चेंडूंमध्ये. अतिशय सुरेख चेंडू होता, डीप मिडविकेटच्या दिशेनं चेंडूनं ट्रॅव्हल केला, एक धावसंख्या पलून काढली, एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. 3 दशकामध्ये 30 धावसंख्या धावपटलावरती, एक बाद 30. 1-1 सरासरीनं जरी आत्ता वाटचाल केली तरी जवळजवळ खरं तर 1-2 मोठे फटके आले तर निश्चितच विजय संपादन करता येईल. तोच स्वप्नील मस्कर तर फलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. ओ हा कुठ टप्प्याचा चेंडू होता, या वेळेला दिलाय ताकदीचा वापर केलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, एक खणखणीत षटकार. या शीतला देवीच्या मंदिरात आता काही महिन्यांपूर्वी निलेश पाटील यांना एका पैठणीचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, अतिशय सुरेख. या वेळेला निश्चित अवांतर, स्वैर मारा, खराब मारा घोषित करतात. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ वधारला जातोय, धावसंख्या धावपटलावरती 37 घरामध्ये. निश्चित या वेळेला अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसला गेला. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येत संदर्भाला होत नाही. आपण पाहणार स्क्रीनवरती स्वप्नील मस्करच्या चेहऱ्यावरती असणार स्मिता शकरण, विजयाकडे वाटचाल करतोय, परंतु तेवढाच तत्परतेनं भेदक गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला षटकार आला पहिल्या चेंडूवरती, त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती आला षटकार. या वेळेला फटका फसला जातोय, गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करतोय चुकी, चुकीला माफी नाही, तर एक धावसंख्या पूर्ण करतोय. म्हणजे खरं तर बुडत्याचे पाय खोळात असं म्हटलं जातोय, ऐन मोक्यात. इथं विकेट घेतल्यानंतर थोडासा प्रेशर दबाव वाढला असता, इथं मात्र झेलभूमीला दान झाली. एक धावसंख्या प्राप्त झाली, धावसंख्या धावपटलावरती 38 घरात. हॅलो 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 हॅलो
चला त्या आमच्या कॅमेरामनच्या स्टँडवरती असणारे जे प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत, कार्यक्रम कोणताही असला ना की संयम, मला बाल्कनीतील प्रेक्षक खूप आवडत आहेत, तसे तेही प्रेक्षक दर्दी आहेत, परंतु खरं तर तुमच्यामुळे आमच्या कॅमेरामनला काही त्रास आहे, तर प्लीज त्या छोट्या प्रेक्षकांना विनंती असेल. तसेच मंचाच्या उजव्या बाजूला असणारे आमच्या लाडके प्रेक्षक यांना सुद्धा विनंती, आपण सिमरशीच्या थोडे बाहेर थांबायचं आहे, प्लीज कोऑपरेट करा. ब्लॅक स्क्रीन समोर बसलेले सुद्धा प्रेक्षक, चला प्लीज कोऑपरेट करा, स्पर्धा आपली आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता, शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. रोहित घरत, रोहित शशिकांत घरत, आर एस घरत या वेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. NH4 आहे, वेग एंड कडून मारा करीत. तर फलंदाजी मार्कवरती तोच ज्याचं नाव आहे स्वप्निल मस्कर. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल रोहित शशिकांत घरत स्वप्निलसाठी. स्वप्निल अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, खरं तर एक धावसंख्या पूर्ण झाली, दुसऱ्या धावसंख्येचा कॉल केला जातोय, काय होणार इथं, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या, 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली करी, धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती 40 घरात. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 1-2 चेंडू निर्धाव फेकले, एखादा विकेट फॉलोअप झाला तर कदाचित किंबहुना या सामन्यामध्ये दबाव निर्माण करू शकतोय आयन 11 धाकटीजुई संघ, लक्की 11 बोरखार संघाला. पाहायचं या षटकातील रोहितचा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, फुल टॉस चेंडू, खरपूस समाचार घेतला, चेंडू पाठवतोय सीमारेषे लगत अडवला जातो, एक धावसंख्या पूर्ण केली जातोय, 1-1 न मात्र धावसंख्या पुढे सरकतोय, धावसंख्या धावपटलावरती 1-41 घरामध्ये. आता 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेड होतोय, विघ्नेश कोहली जो 9 चेंडू खेळलाय, 13 धावसंख्या स्वतःच्या नावावरती आहे तोच, मात्र विघ्नेश सलामीसाठी आलेला विघ्नेश, तसं पाहिलं तर अजूनही ज्याच्या बॅटला सूर गवसला नाही विघ्नेशच्या, तोच विघ्नेश. हो अतिशय सुरेख चेंडू, या वेळेला गुडलाईन स्पॉटवरती होता. अशा प्रकारचे चेंडू हाताळणं किंवा खेळणं खरं तर मोठमोठे जे क्रिकेटर आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांना सुद्धा अडचण निर्माण होतोय, तीच झाली इथं. या वेळेला विघ्नेशला सुद्धा चेंडू सरळ गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. 3 चेंडू 5 धावा या चेंडूवरती कदाचित दोलायमान रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगोर डेथोर फेकण्यासाठी आला रोहित, शॉ फुल टॉस चेंडू, या चेंडूचा घेतला करपूस समाचार, विघ्नेशनं आपल्या बॅट मधून दाखवला एक दर्जेदार षटकार, या षटकाराच्या साह्यानं सामना जिंकला विजयी संघाचं लकी 11 बोरकार अभिनंदन. तर परास्त झालेल्या आयन 11 धाकटीजुई संघाला पुढच्या सामन्यांसाठी पुढच्या स्पर्धेसाठी दिल्या जात आहेत कॉम्बॉक्स कडून शुभेच्छा. मंडपवाल्यांना विनंती असेल आपण संयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथं जो संघ पिरकोन संघ नाणेफेकीचा कौल जिंकला त्यांना विनंती असेल, वेळ न दवडता तात्काळ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जर क्षेत्ररक्षण असेल तर फलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल, कुठेही जाऊ नका, दर्जेदार आयोजनाला दर्जेदार खरं तर मान्यवरांची उपस्थिती आहे आणि अशा या उपस्थितीत मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान मग उल्लेख करीन मी हरजीवन ठाकूर आणि निलेश पाटील यांच्या माध्यमाने जी चषक प्राप्त झाली. निलेशजी पाटील यांच्या वाढदिवसाला खरं तर 1000 लोकांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम शीतलादेवीच्या मंदिरामध्ये केला, तिथं स्वीट आणि स्नेहभोजनाचा असा हा बहुआयामी समाजप्रिय व्यक्तिमत्व यांच्या माध्यमाने ही चमचमती चषक आम्हाला सुपूर्द झालेली आहे. चला मैदानात जायचं लगेच, टेक्स मॅच लगेच मैदानात धाव मारायची, आयोजकांची सूचना आली आहे, चला लगेच मैदानात धाव मारायची आहे. चला मंडप डेकोरेटर्सचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना विनंती आपण या मंडप